बॉयलर प्रतिबंधनाच्या कार्यक्रमाचा प्रसंग आला गळीत हंगामात ऊस गव्हाने टाकायचा प्रसंग आला पहिलं पोत साखर निघाली त्याची पूजा करायचा प्रसंग आला 21,000 पोते साखर झाली त्याची पूजा करायचा प्रसंग आला 2,00,000 टन गळीत झालं त्याच्या पूजा करायचा प्रसंग आला पण हंगाम बंद करायचा प्रसंग माझ्या जीवनातला हा पहिलाच गोकुळवासी अनुभव दिला त्याबद्दल मी गोकुळ इंडस्ट्रीचे मनापासून आभार मानतो पण एक गोष्ट लक्षात घेतली वयाने अतिशय तरुण भगवान भाऊ शिंदेच आकस्मिक निधन झाल्यानंतर समर्थ शिंदे कुटुंब उघड्यावर आलं आणि अशा कठीण प्रसंगी दत्ता विशाल आणि कपिल या तिघांनी एकत्र आल्यानंतर आणि चव्हाण साहेब तुमचा आशीर्वाद आणि मुश्रीफ साहेबांचं आणि सतीश पाटलांचं बँकेचं फायनान्स यातून आज हे कुटुंब आपण सावरलंय मी मनापासून चव्हाण साहेब आपले आभार मानतो या कुटुंबाला आपण सर्वांनी आधार दिला म्हणून शुगर इंडस्ट्री आज ही गोकुळची 7,71,000 मेट्रिक टन यावर्षी गाळप करू शकते मधला काळ दुष्काळ होता दुष्काळामुळे अडचणी आल्या त्या अडचणीलाही तोंड दिलं घरातला आधार गेल्यानंतर माणूस खचतो अन्न खचता दत्ता तुम्ही पुढे आला जिथं शक्य तिथं मदत मागितली मदत घेतली शेतकऱ्याचा ऊसाचं गाळप केलं पेमेंट दिलं वाहतुकीचे मिळाले का नाही आणखी नाही असं मला तुमच्याकडे पाहिल्यावर दिसतंय पण तीही मिळत एवढ्या संकटात आणि या संकटामध्ये जिद्दीनं पेटून गोकुळ इंडस्ट्री नाव रूपाला आणणं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस या राज्यात या देशात अतिरिक्त ऊस आहे शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की कुठं ऊस घालावा मधल्या काळात परिस्थिती ऊसाची अशी होती ऊस कमी होता कारखाने जास्त होते ज्यावेळेस कारखाने जास्त होते आणि ऊस कमी होता त्यावेळेस कारखान्याचा चेअरमन शेतकऱ्याच्या उंबरवर यायचा आणि आपली ताज घासायचा मला देखील 100 रुपये आणत होते त्याच्यापेक्षा 200 रुपये आणत होते होत का नाही निसर्गाने साथ दिली ऊस उत्पादन ज्या झाला अतिरिक्त ऊस झाला ज्या कारखान्याचे सभासद तिथं ऊस जाईल का कुठं जाईल याचा भरोसा नसताना आपण या परिसरातला तर गोकुळनं ऊस नेलाच पण आज या कार्यक्रमाला इथं यायचं कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा कधी नाही ते ऊस तोडणारे आम्ही ऊस उत्पादक झालो अतिरिक्त ऊस झाला कुठं हा प्रश्न पडला मराठवाड्यातला सुद्धा बीड पासून जालन्यापासून आपण कळंब पासून सगळा ऊस आणला त्याच्यामुळं आज सांगतीला आलोय शेवटी कुठंतरी आपण आपल्या भागातल्या शेतकरी संकटात असताना ज्यांनी संकटाच्या काळात मदत केली त्याचे आभार मानायला ऋण व्यक्त करायला गेलं पाहिजे आणि आजच्या या गोकुळच्या सांगतेच्या कार्यक्रमाला
मी आभार मानायला आलोय आपलं ऋण व्यक्त करायला आलोय की संकटाच्या काळात तुम्ही मराठवाड्यातल्या ऊसतोड मजुराचं तर पोट भरलं पण ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस सुद्धा आपल्या कारखान्याला गाळप केला मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो राजकारण कधी कुठली समोर महत्वाकांक्षा ठेवून मी माझ्या जीवनामध्ये कधीच कुठली महत्वाकांक्षा ठेवून राजकारण केलं पोटाचे काही तोंडाचे मला कधी जमलं नाही राजकारण करताना पाठीत वार करायचं मला कधी जमलं नाही घरातही संघर्ष करावा लागला तर समोर उभा राहून संघर्ष केला पाठीत खंजीर घालून नाही जगाने नालायक ठरवलं घराने नालायक ठरवलं पवार साहेबांची एक नजर एक परिस्पर्श माझ्या सारख्याला झाला आणि हा धनंजय आज तुमच्या डोळ्याच्या समोर उभा राहिला अशा संघर्षातून नेतृत्व घडत तुम्ही घरातल्या या दुःखातून बाहेर आलात तुम्ही तिघा भाऊ मिळून या ठिकाणी आज वैभवी भाऊच्या आशीर्वादानं काम करत असताना तुम्ही काम करत राहा विचार काय करायचा आहे आपला संबंध संबंध हा शेतकऱ्याची ऊसाची आहे तुम्ही सोलापुरात आहे आम्ही पिळत असून ह्या गोष्टीचा विचार करत नाही येणाऱ्या काळात ठरवून लवकर ठरवून टाका माझा सल्ला आहे लवकर ठरवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या एका भटक्या समाजात जन्माला आलेल्या आणि वाईट टाकणाऱ्या तरुणाला सुद्धा विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाचं विरोधी पक्ष नेते करू शकत आणि सरकार आल्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री करू शकत कर्तृत्व दाखवल्यावर आपोआप पक्ष मजबूतीने मागे राहतो आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी राहू याच मनापासून शुभेच्छा आजच्या या गरीब हंगामाच्या सांगता मेळाव्यामध्ये या ठिकाणी आपल्याला देतो गोकुळ इंडस्ट्रीला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो या तिन्ही शिंदे बंधूंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.